अनंत प्या आनंदी रहा। कुडाळ वेंगुर्ला दाबोली मार्गे रस्त्याच्या वेतोरे खंबडवाडी येथील पुलाचं पूर्ण काम आणि चुकीचं काम तसेच या रस्त्याच्या अपूर्ण डांबरीकरणाबाबत येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। कुडाळ वेंगुर्ला दाबोली मार्गे रस्त्यावर वेतोरे खंबडवाडी इथं नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचं बांधकाम हे चुकीचं झाल्यानं भविष्यात वाहनांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। सुमारे 65 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलाचं काम अंदाजपत्रकाप्रमाणे केलं नसून याचा आराखडा पूर्ण चुकीचा केलाय। या ठिकाणी असलेला अगोदरच रस्ता आणि पूल हे सरळ होतं, मात्र आता बांधण्यात आलेले पूल हे पूर्णपणे चुकीचं करण्यात आलंय। तसेच गेली 4 वर्ष या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम अद्यापपर्यंत पूर्ण झालं नाही असा आरोप येथील ग्रामस्थांनी करत आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केलं। जमीन मालकाने आम्हाला अडवलं नाही पाहिजे साहेब। पहिले होता की रस्ता, पहिला रस्ता होता का, ह्याच्यात बाहेर जात नाही इंजिनियर है ग्राम पंचायत विरोध करता है सर ही प्रॉपर्टी कोणाची आहे? बीएमसीची आहे। हे सेंटर पासून काही मुठापर्यंत अडवता येतच नाही ना सार्वजनिक काम पद्धती आता दिसत होत नाही। तिथं विचारू नये आमका माती काढली प्रायव्हेट प्रॉपर्टी। यावेळी वेतोरे सरपंच राधिका गावडे, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, सोसायटी चेअरमन विजय नाईक, सामाजिक कार्यकर्ते दीपक नाईक, वेतोरे ग्रामपंचायत सदस्य सुधीर गावडे, यशस्वी नाईक, नाना वालावलकर, अरुण राऊळ, ग्रामस्थ लव नाईक, प्रवीण गावडे, चंद्रकांत वालावलकर, संदीप सावंत, राधाकृष्ण वेतोरकर, विद्याधर प्रभू खानोलकर, सुनील घाक, अनिल नाईक, शैलेश सामदार, उत्तम नाईक, उत्तम वालावलकर, बबन राऊळ यांच्यासहित वेतोरे, खानोली, दाबोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। या आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं होतं। यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता भगत यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। गेली 4 वर्ष कुडाळ वेंगुर्ला रस्ता दाबोली मार्गे याचं काम चालू आहे, परंतु अद्याप ते पूर्ण झालेलं नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सातरी मंदिरच्या पुढे थोडंसं एक ब्रिज बांधलेलं आहे, ज्याचे जवळजवळ 65 लाख रुपये खर्च करून हे ब्रिजचं काम केलं, तरी ते सुद्धा इस्टिमेटच्या पलीकडे जाऊन केलेलं आहे। म्हणजे ड्रॉईंग चुकीचं आहे पूर्णपणे, त्याचा जिथे करून नव्हता तिकडे करून ते अतिशय चुकीच्या पद्धतीने ब्रिजचं काम झालेलं आहे। त्याच्यासाठी आता हे पंचक्रोशीतले ग्रामस्थ यांनी इकडे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आता संबंधित अधिकारी बीएनसीचे यांनी आपल्याला शब्द दिला आहे की ते आपल्या ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे कंप्लीट करतील, त्यामुळे त्याच्यात आपले मोरे साहेब यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून मध्यस्थी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आता हे आंदोलन आम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेतला। पुलासंदर्भात आपण मोठी भूमिका घेतली तर कशासाठी काय? हा ऍक्च्युली जे पूल होतं सुरुवातीला ते सरळच होतं आणि हा रस्ता सुद्धा आपण बघितलं तर आपल्याला कॅमेऱ्यामधून दिसू शकतो की सरळ आहे आणि त्याच्यामुळे असं विनाकारण ते चुकीच्या पद्धतीने क्रॉस ब्रिजचं काम केलेलं, त्यामुळे ते आता सरळ करण्याच्या दृष्टीने आता पूर्णपणे तर पूल आपण नाही कोसळू शकत,
तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक सुवर्ण मुद्दे काढून त्यांना एक साधारण सरळ करून घेण्यासाठी गाईडलाईन दिलेले आहेत, त्याप्रमाणे काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. काम बंद आहे आणि अन्यथा सुरू न झाल्यास आपण काय आता न सांगता आम्ही परत पुन्हा आंदोलन करणार आहे हे साहेबांच्या समोरच सांगतो. कारण काय आम्ही गेली तीन वेळा ह्या रस्त्यासाठी आंदोलन झालेलं आहे गेल्या 3 वर्षांमध्ये आणि अजूनही तो अजूनही ते संबंधित अधिकारी त्याचा शब्द द्यायला तयार नाहीत. म्हणजे ते आता त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांचे काय साठे लोटे असतील ते आम्हाला माहिती नाही. असंच एक पूल वेतोरा तिटावर सुद्धा आहे जी 10 वर्ष कम्प्लीट होऊन त्याच्यावरून एकही गाडी गेलेली नाही. 10 वर्ष झालेली आहेत जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एकही गाडी गेली नाही. ते सुद्धा अशाच प्रकारचं पूल आहे चुकीच्या पद्धतीने बांधलेलं. त्यामुळे ह्या लोकांचा प्रचंड संताप आहे ह्या गोष्टीसाठी. इथे वेतोरा खांबडवाडी इथे आंदोलन आज पुकारलेलं होतं. आज इथे जे पूल बांधलं गेलेलं आहे ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं इथे काम केलं गेलेलं आहे. आता आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ते सरळ करून देतोय आणि जर त्यांनी सरळ करून दिलं नाही तर ह्या पुढे सुद्धा आम्ही अशा प्रकारचं उपोषण करून सामंजस्याने आमचं काम आम्ही पूरं करून घेऊ. आज त्याच प्रकारचं ते लिहून सुद्धा देत आहेत आणि हे लिहून दिल्यानंतर सुद्धा आमचे सरपंच ग्रामस्थ इथे असतील उपस्थिती आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला काम योग्य प्रकारे इथे करून द्यावं आणि लवकरात लवकर इथे चालू करतोय 2-3 दिवसात देतोय असं ते लेखी स्वरूपात देत आहेत. जर त्यांनी लेखी स्वरूपात 2-3 दिवसात चालू नाही केलं तर तशाच प्रकारचं आंदोलन पुन्हा आम्ही इथे करू. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.